आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. इचलकरंजीतील खंडणी प्रकरणी 8 जण ताब्यात. अपहरण करून मागितली 1 कोटीची खंडणी. इचलकरंजीतील एका कापड व्यापाऱ्याचे अपहरण करून 1 कोटीची खंडणी मागितल्या प्रकरणी 8 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. इचलकरंजीतील कापड व्यापारी रामकृष्ण रामप्रताप पाहेती यांचं एका 4-चाकी गाडीतून 12 जून रोजी अपहरण करण्यात आलं. अपहरण करून 1 कोटीची खंडणी अज्ञातांकडून मागण्यात आली होती. पोलिसांना याची माहिती मिळताच तातडीनं नाकाबंदी करत हातकलंगले हद्दीत तपास करताना ही गाडी आढळून आली. बाहेती यांना तिथेच टाकून अज्ञात आरोपी फरार झाले आहेत. या प्रकरणी इचलकरंजी पोलिसांनी कसोशीनं तपास करत 8 जणांना ताब्यात घेतलं आहे. यातील एक आरोपी बाहेती यांच्या विश्वासातील असून त्यांनीच सांगलीतील काही सहकाऱ्यांना घेऊन हा कट रचल्याची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक श्रीनिवास घाटगे यांनी दिली. अधिक तपास इचलकरंजी पोलीस करत आहेत. महानकारी न्यूज साठी इचलकरंजीहून दत्तात्रय कदम. इचलकरंजी शहरातील एक अत्यंत प्रतिष्ठित व्यापारी श्री रामप्रताप बाहेती यांचं रात्री 12:15 दरम्यान अपहरण करण्यात आलं. गाडी 4-चाकी वाहनामधून अपहरण करून त्यांना त्याच रात्री गाडीमधून फिरवून जे अपहरणकर्ते होते त्यांनी 1 कोटी रुपयाच्या खंडणीची मागणी केली. आणि पोलिसांना ही बातमी मिळाल्यानंतर आम्ही आमचे रात्रीचे जे काय पेट्रोलिंग व्हॅन्स असतात त्या सगळ्या अलर्ट केल्या. ठिकठिकाणी नाकाबंदी लावली. हातकणंगले पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये सिल्वर रंगाची ही गाडी पास होताना 4-चाकी गाडी पास होताना दिसून आल्यानंतर पोलीस स्टेशनच्या गाडीने त्या गाडीचा पाठलाग केला. त्यामुळं जे आरोपित होते अपहरणकर्ते ते घाबरून गेले. त्यांनी फिर्यादीला तिथंच रस्त्यावर सोडून दिलं आणि ते पळून गेले. या इचलकरंजी शहर पोलीस स्टेशनमध्ये खंडणी मागणं, अपहरण करणं, दरोडा टाकणं या कलमांमुळे 101/18 असा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर पोलीस स्टेशनच्या आमचा सर्व स्टाफ अधिकारी कर्मचारी आला तपास करून तपासामध्ये आम्ही 8 आरोपींना अटक केलेलं आहे. त्याच्यामध्ये आज अक्षय शिंदे नावाचा एक आरोपी आहे. तो राम प्रताप बाहेती यांच्या अत्यंत जवळचा आहे आणि त्यांनी हा सर्व कट रचून हे बाहेरचे सांगली जिल्ह्यातले मुलं बोलवून त्याच्यामध्ये शाहरुख संदी, नंतर अतुल कामते, गौरव कोईकर, विकास गोईलकर, शक्ती जाधव, महेश यादव अशा 8 आरोपितांनी असा गट रचून त्यांच्याकडून खंडणी वगैरे मागवण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांची सतर्कता त्यामुळं त्यांचा तो कट निष्फळ ठरला आणि आपल्याला जे काही माहिती ते सुखरूपपणे आपण त्यांना ताब्यामध्ये घेऊन त्यांच्या कुटुंबात